अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्चला उमेदवार नामनिर्देशन अर्ज वितरण आणि स्वीकृती करण्यास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात 11 ते 3 दरम्यान नामनिर्देशन अर्ज देण्यात आले. प्रति नामनिर्देशन अर्ज 100 रुपये याप्रमाणे वितरण करण्यात आलं. यात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, विवेक गुहे, जितू उर्फ सूर्यकांत दुधाने, विनोद जयस्वाल यांनी नामनिर्देशन अर्जांची उचल केली. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी निलेश श्रीवंत वानखडे यांनी अर्जाची उचल केली. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या नामनिर्देशन अर्जाची उचल त्यांचे प्रतिनिधी विनायक दुधे यांनी केली. एकाच दिवशी 43 जणांनी 75 अर्जांची उचल केली आहे. अमरावती लोकसभा निवडणूक दरम्यान 28 मार्चला उमेदवार नामनिर्देशन अर्ज वितरण आणि स्वीकृत करण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे 11 ते 3 दरम्यान नामनिर्देशन अर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली. 100 रुपये प्रति नामनिर्देशन अर्ज वितरणास सुरुवात करण्यात आली. यात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट चंद्रशेखर डोरले, विवेक गुहे, जितू उर्फ सूर्यकांत दुधाने, विनोद जयस्वाल यांनी नामनिर्देशन अर्जाची उचल केली. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्याकडून त्यांचे प्रतिनिधी निलेश श्रीवंत वानखडे यांनी अर्जाची उचल केली. रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या नामनिर्देशन अर्जाची उचल त्यांचे प्रतिनिधी विनायक दुधे यांनी अर्जाची उचल केली. माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ या उमेदवाराच्या नामनिर्देशन अर्जाची उचल शिवसेना शिंदे गट जिल्हा अध्यक्ष निशांत हरणे यांनी उचल केली. डॉ राजीव जामठे या उमेदवारांच्या नावाच्या अर्जाची उचल ऋषभ हिवसे तर वासुदेव नामदेवराव वानखडे, दिगंबर वामन भगत, राहुल लक्ष्मण मोहोड, क्रांतीवीर ज्ञानेश्वर मानकर, भाऊराव संपत वानखडे, संतोष बंडूजी कोल्हे, प्रदीप गंगाधर महाजन, सुरेश पुंडलिक मेश्राम, रवी गुणवंत वानखडे, सुरेश मारुती मेश्राम, गुड्डू मनोज इंगळे, नितेश बबलूलाल तायडे, सूरज सुभाष कांबळे, सुमित्रा साहेबराव गायकवाड, संजय पिंजरकर, अविनाश दनवटे, ॲडव्होकेट राजू जामनेकर, अनिल ठवरे, पुरुषोत्तम भजगवरे, अतिश ओमकार मोहोड, अमोल सुभाष खोडे, राजेश तुळशीराम खडे, मीनाक्षी कडू, सय्यद अजीम महमद सय्यद, नरेंद्र मोंडे, अवधूत तायडे, सागर दिलीप गवई, संजय महाजन, विवेक हिवराडे, विजय यशवंत विलेकर, तात्यासाहेब जगदेव मेश्राम, प्रफुल्ल वाकोडे अशा 43 उमेदवारांच्या नावाची पहिल्याच दिवशी त्यांच्या प्रतिनिधीने 75 नामनिर्देशन अर्जाची उचल करण्यात आली. यात केवळ व्यंकटेश्वरा महास्वामी उर्फ दीपक या उमेदवारांनी स्वतः अर्जाची उचल करून नामनिर्देशन अर्ज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हाती सोपविणारे पहिल्याच दिवशी पहिले उमेदवार ठरले आहेत.